आमची पूर्ण तयारी झाली एकटं लढायची, तर 100% आम्हाला 30 ते 35 लोक, आमची 35 लोक निवडून येतील एवढी आमची आम्हाला गॅरंटी आहे. पुणेकरांनी थोडंसं नाकारलं वाईट वाटतं. पुणेकर 100% मनसेला संधी देतील. मनसे पुणेकरांसाठी भरपूर काही आणणार आहे. पुणेकरांसाठी त्यांचं अख्ख्या महाराष्ट्रात आमचं लक्ष आहे, आणि महाराष्ट्रासाठी आम्हाला काहीतरी द्यायचं आहे आदरणीय राजसाहेब ठाकरेंना. त्याचा तो प्रयत्न आहे. तुम्ही आता पुण्याचा विषय घेतल्यामुळे सांगतो की पुण्यात एवढ्या 6 महिन्यात साहेब 9 वेळा पक्ष कार्यकर्त्यांशी बोलले. आता रिसेंटली 24 तारखेला रविवारीसुद्धा सकाळी बालगंधर्वावर या ठिकाणी मेळावा केलेला आहे. त्यामुळं पुणे शहराला राजसाहेबांचं विशेष लक्ष आहे, आणि ह्यावेळेस पुणे शहरात आम्ही आमच्या स्वबळावर चांगली ताकद उभी केलेली आहे, आणि आमच्या बऱ्यापैकी नगरसेवक निवडून येतील. पूर्णतः निर्णय आदरणीय राजसाहेब ठाकरे घेतील, परंतु आम्ही कुणावर जाऊ किंवा नाही जाऊ आमची पूर्ण तयारी झाली. एकटं लढायची मी आमची उठपर्यंत खालपर्यंत बांधणी झालेली आहे, आणि आम्ही सगळीकडं बऱ्यापैकी आमचे कार्यकर्ते आहेत. खालच्या यादीपर्यंत आम्ही लोकांची निवड केलेली आहे. त्यामुळं कुणावर जायचं का नाही जायचं हा पूर्णतः निर्णय आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा असेल, परंतु नाही गेलो तरी आमची ताकद आम्हाला पक्ष म्हणून चांगली आहे. नाही, मनसेला फरक पडण्यापेक्षा कसं असतं ते वातावरण वेगळं वेगळं असतं. 2007 आम्ही 6 आम्ही 5 लोक होतो. 7 12 आम्ही 29 जण झालो. 17 आम्ही 2 लोक झालो. ही सायकल असते. तर 100% आम्हाला 30 ते 35 लोक आमची 35 लोक निवडून येतील एवढी आमची आम्हाला गॅरंटी आहे. आणि मग सांगितल्याप्रमाणे की आम्ही ठराविक एक आकडा निश्चित करणार आहोत की ह्याच्यावर आम्हाला लढायचं नाही, ह्यावर फोकस करायचंच आहे. तो निश्चित आम्ही एक आकडा नेणार आहे. त्या ह्याच्यावर आदरणीय राजसाहेब ठाकरे बोलतील आणि ते सगळं करतील. पण पुण्याला भरपूर काही द्यायचं आहे आम्हाला, आणि पुणेकरांनी 100% आम्हाला संधी देतील, कारण आम्ही 29 लोक होतो. त्यावेळेस इतकं चांगलं काम पुणे शहरात प्रोजेक्ट उभे केले का, पाण्याचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल, बाकी इतर असतील, तरी पुणेकरांनी थोडंसं नाकारलं वाईट वाटतं. पण पुणेकर हा विकासाच्या मागे 100% उभा राहील, कारण आता 5-6 वर्ष लोकांनी बघितले की पुणे शहराचा विकास काय पद्धतीने झाला आहे. 4 वर्ष बघितले, आणि मागच्या त्यांची 5 वर्ष बघितली काय विकास झालेला आहे. तर पुणेकर 100% मनसेला संधी देतील.